नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला पावट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि ह्या सोलून घेतलेल्या आहेत. ह्या 300 ग्रॅम शेंगा आहेत. त्या कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. त्याला 1 चमचा टाकायचं आणि चांगलं गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा छोटा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की 1/2 चमचा जिरे. जिरे चांगले भाजलेत बघा. ह्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. गॅस आपला मीडियम आहे. कांदा बघा हलकासा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण, थोडंसं सुक्क खोबरं आणि 1/2 इंच आलं आहे, कुटून घेतलेलं आहे. कुटून घ्यायचं म्हणजे भाजीला जरा चांगली चव येते. आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचं तंबट एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला मीडियम आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केलं आहे. 1 चमचा बघा जिरे धने पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर. आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर आहे बघा. हे फक्त कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे. तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल. आता हे हलवून घेऊया. ह्याच्यामध्ये चव्यानुसार आपल्याला मीठ टाकायचे आणि हे पावट्या बघा मी सोलून घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा. आता ह्या मसाल्यामध्ये 1-2 मिनटं एकसारखं मीडियम गॅसवर हा परतून घ्यायचे. मसाल्यामध्ये बघा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हलकं कोमट पाणी ओतायचे आपल्याला. 1/2 ग्लास ओतलेलं आहे. मिक्स करूया आणि गॅस थोडा बारीक करायचा आणि 15 मिनिटासाठी आपण शिजवून देऊया. बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं. 15 मिनिटं झाले. अशा पद्धतीत बघा झालेली आहे सुक्की भाजी. आणि थंड झाली की अजून आटल, एकदम सुक्की सुक्की होईल. पण आपल्याला भाकरीवर ह्याला खायला अशा पद्धतीचे पाहिजे. किती मस्त झाली बघा. आणि पावटा एक नंबर शिजलेला आहे. अशा पद्धतीचं करून बघा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.